माल चालू होऊन एक महिना झाला, जवळजवळ 9 फेब्रुवारीची ही लागण आहे. 9 फेब्रुवारीची लागण आहे. तोडा चालू झाला. किती दिवसात लागण केल्यापासून किती दिवसात तोडा? 40व्या दिवशी चालू झाला. तोडा चालू झाला आहे. तोडा चालू होऊन आता किती दिवस झाले? 20 दिवस झाले. आता जर डॉक्टर स्वागत तोडकर म्हणून आहेत, प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ आहेत. ते एक वेळ आले आपल्या इथं, सेंद्रिय करतोय असं समजल्यानंतर ते भेटायला आले. त्यांनी बघितलं तर भरपूर माल वगैरे सापडत होता. त्यांनी बघितलं ते तोडून घेताना म्हटले की बाबा तुम्ही रासायनिक वापरताय का? बरेच जण आता कंपन्या सुद्धा अशा आल्यात की ऑर्गॅनिक म्हणून देतात आणि त्यात रासायनिकच सगळं असतंय. मग ते म्हणाले मी लॅबला चेक करणार आहे आणि घेऊन जाऊ का. तर काय काय नेलं त्यांनी? आपल्या दोडका नेला, वांगे केल्यात मी पलीकडच्या. वांगे आणि दोडका दोन्ही आपल्या नेले आणि त्यांनी ते चेक केलं. 2 दिवसानंतर मला फोन आला. बर, म्हणाले की सर तुम्ही जे काम करताय ते फार मोठं सामाजिक कार्य करताय तुम्ही आणि विषमुक्त लोकांना देताय आणि हे कंटिन्यू तुम्ही चालू ठेवा. त्याच्यात काही बदल करू नका किंवा कुठल्याही दुसऱ्या आमिषाला बळी पडून दुसरी कुठली प्रोडक्ट तुम्ही वापरूच नका. त्या डॉक्टर साहेबांनी सुद्धा अगदी ही तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही, सांगितलं तर ते लॅबला नेऊन चेक केलं. आता जर दोडका जर बघायला गेलो आपण, ही जर साईज जी आहे ही एकसारखी पण आहे बघा, व्हेरिएशन कुठं आहे का? नाही नाही. आणि डॉक्टर साहेबांनी त्यातली पण वांगी नेली होती का लॅबला? लॅबला वापरा चेक करायला नेली होती. ती आता सध्या नेतात का? येत नेतात. नेतात, त्यांचा माणूस येतो घेऊन जातो. किती दिवसात नेतो माणूस? एक 2 दिवस आठ ते, कारण ते कोल्हापूरला नसतातच, त्यांच्या आई भाऊ वगैरे असतात घेऊन जातो. म्हणजे त्यांच्या आईसाठी त्यांनी अगदी विषमुक्त हे चेक केलं आणि मगच त्यांनी वापरायला चालू केलं. चालू केलं आणि घरला स्वतः म्हणजे घेऊन जातात ती, त्यांचा माणूस लावून देतात आणि इथनं घेऊन जातात. हे जर प्रत्येक शेतकऱ्यांच्या बाबतीत जर घडायला लागलं तर किती भारी होईल. आजारच राहणार नाही. सांगण्याची गोष्ट म्हणजे गावाचं नाव सांगायला नको, कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात एक गाव आहे, फुल शेती केली जाते. जर तिथं जर तुम्ही आपण बघायला गेलो, घरटी एक कॅन्सरचं पेशंट आहे की नाही, त्याचं कारण काय आहे तर स्पर्धा लागली लोकांची फुलं पिकवायसाठी, रासायनिक खतांचा वापर किंवा हे कीटकनाशकांचा वापर असा करून भरमसाठ वापर केला. भरमसाठ वापर केल्याने आता घरटी एक कॅन्सरचं पेशंट आहे. वाईटच आहे ना, पापच आहे. हे तेच डॉक्टर हो, आता हे आपलं वैदिक उत्पादन हुडकत म्हणजे अगदी शोध त्या शोधात आहेत सगळे. म्हणजे त्यांना सुद्धा माहित आहे की केमिकल्स खाल्ल्यानंतर काय होते. आपल्या मधमाशांची संख्या भरपूर आहे, भरपूर आहे. त्याच्यापेक्षा चिमण्यांची घरोटी पण झाल्यात, त्याच्यात अंडी पण आहे त्याच्यात. ही चिमण्यांची घरटी रासायनिक किंवा आपण कीटकनाशक फवारत नाही याचा हा परिणाम आहे, कारण कुठली माता आपल्या अशा विषारी ठिकाणी आपल्या पिल्लांना जन्म देईल. बरोबर आहे, असे एक विषय आहे. म्हणजे आपल्यात ही पक्ष्यांची घरटी येणं किंवा ती अंडी तिथे घालते, म्हणजे तुम्ही 100% वैदिक वापरत आहे हे एक संकेत देते. खरं आहे, केमिकलच्या प्लॉट मध्ये हे तुम्हाला बघायला मिळेल का? कधीच नाही. चार्जर टेक्नॉलॉजी वरती आम्ही करतोय आणि तुम्ही ते करा, कारण का याच्यात स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी घडतात. स्वार्थ कसा घडतो? उत्पन्न भरपूर मिळतंय त्यातनं पैशाचा आपला स्वार्थ. तुम्ही तर अगोदर म्हणत होता की तुम्ही सेंद्रिय शेती अगोदर उत्पादन मिळत नाही म्हणून बंद केली होती आणि आता हे चालू केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? बरं वाटतंय, कारण परमार्थ सुद्धा घडतोय यातून. कसा? विषमुक्त लोकांना आपण देतोय, त्याचं एक समाधान वाटतंय. आणि आपली पुढच्या पिढीला जे देणार आहे आपण ते मातीचं जीवन ते देणार आहे. शेंड्यात पण सेटिंग आहे, प्रत्येक पानाला सेटिंग झालेलं आहे, कांडोकांडी सेटिंग झालेलं आहे का नाही? तर ते असं अगदी तळापर्यंत माल लागलेला आहे, तळापर्यंत माल आहे सगळीकडे सेटिंग चालू आहे अगदी. मग हे आपण जर शेंड्यात बघायला गेलो, अजून पाणी यायच्या अगोदरच सेटिंग झालेलं आहे का नाही? असं प्रत्येक पेऱ्यात जर बघायला गेलो तर असं सेटिंग झालेलं आहे. बरोबर. दिवसाला किती माल निघतो? 40 किलो सापडतोय. किती क्षेत्र आहे आपलं? 2 गुंठ आहे. 2 गुंठ्याला 40 किलो सापडतो दररोज. जर हे गुणाकार केला 1 एकराचा तर किती झालो?
म्हणजे एक गुंठ्याला सर 10 किलो 10 किलो गुणिले 40 किलो तर 400 किलो माल म्हणजे एकरी 400 किलो दोडका आता सध्या आपल्याला ओरिजिनल निघतोय 2 गुंठ्याला 40 किलो निघतोय है का नाही तर आवाज येतोय आणि याच्यात गर भरपूर आहे पोकळ कुठं दिसते का नाही 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 जर दाबलं वजनाला भरपूर आहे दाबलं तर सुद्धा अगदी होऊ लागत नाही असं हे होत नाही प्रेस होत नाही 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 आत पोकळी नाही अजिबात नाही नाही तरकारी पीक किती वर्ष झालं करताय तुम्ही भरपूर वर्षापासून करत होतो खरं थोड्या आता थोड्या कालावधीत आम्ही ते बंद केलेलं का बरं कारण का वडिलांना ह्याची आवड आहे आपल्या सेंद्रिय शेतीची बर आणि सेंद्रिय शेती आम्ही करत असताना उत्पन्न जास्त निघत नव्हतं म्हणून आम्ही थोडं कमी कमी करत म्हणजे बंदच करत बंद म्हणजे शेती जरा कमी कारण का कमी करत खत वगैरे आमची शेणखत लेंडी खत माझ्या पोल्ट्री आहेत पोल्ट्रीचं खत वापरून बुरशीजन्य आजार त्यांना लवकर पकडायचे कशाला म्हणजे लवकर पीक कमजोर व्हायचं कमजोर व्हायचं आणि येत नव्हतं म्हणजे उत्पन्न पाहिजे तसं निघत नव्हतं म्हणून आम्ही हे केलेलं बरोबर मग त्याच्यानंतर आमची भेट झाली सॉइल चार्जरची उमेश चव्हाण म्हणून आहेत त्यांची भेट झाली ते वडिलांना म्हणले की तुम्ही असाच प्लॉट बघायला या बरोबर आणि वैदिक मध्ये आहे म्हटले सेंद्रिय मध्ये तुमच्या जवळजवळ मोडते ते सेंद्रिय पेक्षा पुढचं आहे वैदिक आहे ते यातून वडिलांना पटत नव्हतं मग मी जबरदस्ती करून त्यांना घेऊन गेलो प्लॉट बघायला गेल्यानंतर वडिलांनी बागेत तिथल्या बघितलं तर मव्हाच्या माश्या फिरत्यात बऱ्याचशाच माश्या अशा फिरत्याला त्यांना दिसल्या मित्रकिडे हा मित्रकिडे ते म्हणाले की आहे हे यात काहीतरी आहे याच्यात कीटकनाशकाचा वापर नाही आहे आपण ट्राय करूया म्हणून हे 2 गुंठ्याचं हे केलं आणि वांगी 1-2 गुंठ आम्ही भरपूर फुलांची संख्या वाढली बर आणि कांडोकांडी असं सेटिंग दिसायला लागलं आता प्रत्येक कांडीला बघितलं तर सेटिंग झालेलं आहे की नाही आता जर पाठीमागे बघायला गेलो तर आपण पूर्ण विस्तार झालेला आहे की नाही भरगच झालेला आहे अगदी कुठं आता बऱ्याच ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर 1.5 फुटावरची टोकन असते खरं खोटं आहे तुम्ही बघितले का जवळजवळ असते का बरं तुम्ही काय एवढं लांब केलं कारण आम्हाला विश्वास बसलेला या टेक्नॉलॉजी वरती बर म्हणजे 4 फुटावर बी टोकून सुद्धा विस्तार होईल आता हे याला पेलं नाही झालं एवढं झालंय हे पूर्ण असं एका बाजूला झुकलंय हे झालं है की नाही त्यात तुम्हाला बदल काय जाणवतो तुम्ही अगोदर जी शेती केली करत होतो त्याच्यापेक्षा हे कितीतरी पटीनं चांगलं आहे बर आणि पूर्वी आम्हाला परवडत नव्हतं तसं बघायला गेलं तर एवढा माल गावाला लागला बर आवर्जून हे करा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरा खर्च कमी होईल आणि उत्पन्न भरपूर म्हणजे चांगलं आहे वांगी सुद्धा अगदी कांडोकांडी सेटिंग झाली आहे की नाही सेटिंग झालेलं आहे जर ग्रीनरी फुलांची संख्या जर बघायला गेलो भरपूर भरपूर आहे की नाही तर एकसारखा प्लॉट आहे की नाही तर नाव पत्ता सांगा सर सरदार पांडुरंग उन्हाळे मुक्कामपूर पोहाळे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आपली जी दोडक्याची वराडी दोडक्याची वराडी कोणती आरती म्हणून आहे सर आरती आरती किती दिवसाचा प्लॉट आहे आपला हा 1.5 महिन्याचा प्लॉट आहे सर 1.5 महिने झाले आहे आता माल चालू होऊन किती दिवस झाले माल चालू होऊन 1 महिना झाला जवळजवळ 9 फेब्रुवारीची ही लागण आहे 9 फेब्रुवारीची लागण आहे फेब्रुवारीची तोडा चालू झाला किती दिवसात लागण केल्यापासून किती दिवसात दिवशी चालू झाला तोडा चालू झाला तोडा चालून आता किती दिवस झाले 20 दिवस झाले आता जर बघायला गेलो आपण
अगदी शेंड्यापासून आहे का नाही, हे शेंड्या आहे, शेंड्यात पण सेटिंग आहे, इथं प्रत्येक पानाला सेटिंग झालेलं आहे, कांडोकांडी सेटिंग झालेलं आहे का नाही, तर ते असं अगदी तळापर्यंत माल लागलेला आहे, तळापर्यंत माल आहे सगळीकडे सेटिंग चालू आहे अगदी। हे आपण जर शेंड्यात बघायला गेलो हे अजून पान यायच्या अगोदरच सेटिंग झालेलं आहे का नाही, असं प्रत्येक पेरात जर बघायला गेलो तर असं सेटिंग झालेलं आहे बरोबर। दिवसाला किती माल निघतो? एक 40 किलो सापडतोय। किती क्षेत्र आहे आपलं? 2 गुंठ आहे। 2 गुंठ्याला 40 किलो सापडतो दररोज। जर हे गुणाकार केला 1 एकराचा तर किती झालो? म्हणजे 1 गुंठ्याला सर 10 किलो 10 किलो गुणिले 40 किलो तर 400 किलो माल म्हणजे एकरी 400 किलो दोडका आता सध्या आपल्याला ओरिजिनल निघतोय। 2 गुंठ्याला 40 किलो निघतोय है का नाही। तर तुम्ही किती दिवस म्हणजे भाजीपाला तरकारी पीक किती वर्ष झालं करताय तुम्ही? भरपूर वर्षापासून करत होतो, खरं थोड्या आता थोड्या कालावधीत आम्ही ते बंद केलेलं। का बरं? कारण का वडिलांना ह्याची आवड आहे आपल्या सेंद्रिय शेतीची। बर। आणि सेंद्रिय शेती आम्ही करत असताना उत्पन्न जास्त निघत नव्हतं, म्हणून आम्ही थोडं कमी करत म्हणजे बंदच करत, बंद म्हणजे शेती जरा कमी, कारण का कमी करत खत वगैरे आमची शेणखत लेंडी खत माझ्या पोल्ट्री आहेत, पोल्ट्रीचं खत वापरून बुरशीजन्य आजार त्यांना लवकर पकडायचे, कशाला म्हणजे लवकर पीक कमजोर व्हायचं, कमजोर व्हायचं आणि येत नव्हतं म्हणजे उत्पन्न पाहिजे तसं निघत नव्हतं, म्हणून आम्ही हे केलेलं। बरोबर। मग त्याच्यानंतर आमची भेट झाली सॉइल चार्जरची, उमेश चव्हाण म्हणून आहे त्यांची भेट झाली, ते वडिलांना म्हणले की तुम्ही असाच प्लॉट बघायला या। बरोबर। आणि वैदिक मध्ये आहे म्हटले, सेंद्रिय मध्ये तुमच्या जवळजवळ मोडते, ते सेंद्रिय पेक्षा पुढचं आहे, पुढचं आहे, वैदिक आहे, वैदिक आहे ते, या तुम्ही वडिलांना पटत नव्हतं। बर। मग मीच जबरदस्ती करून त्यांना घेऊन गेलो प्लॉट बघायला। गेल्यानंतर वडिलांनी बागेत तिथल्या बघितलं तर मव्हाच्या माश्या फिरत्यात, बऱ्याचशाच माश्या अशा फिरत्याला त्यांना दिसल्या, मित्रकिडे, हा मित्रकिडे, ते म्हणाले की आहे हे, यात काहीतरी आहे, याच्यात कीटकनाशकाचा वापर नाही आहे, बर आपण ट्राय करूया। बरोबर। हे 2 गुंठ्याचं हे केलं आणि वांगी 1-2 गुंठ आम्ही, म्हणजे टोटल 4 गुंठ आपलं भाजीपाला केलेला आहे, ट्रायल म्हणून केला। बरोबर। यासाठी काय काय वापरले सर? याच्यासाठी कृषी अमृत, सॉइल चार्जर, फ्रूट चार्जर आणि फ्लॉवर चार्जर, एवढंच फक्त वापरलं, फवारणी कशाची घेतली नाही। नाही। बर। आता जर आपण बघायला गेलो ह्याला तोडा चालू होऊन 20 दिवस झाले, लागण करून 45 दिवस झाले, तुम्ही बेसल डोस किती दिले? बेसल डोस 2 तास दिले, सुरुवातीला सरी सोडताना एकदा आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानं, म्हणजे तोडा चालू झाल्यावर एकदाच दिला आणि सुरुवातीला, म्हणजे तुम्ही 45 दिवसात 2 वेळा बेसल डोस दिले आहे का नाही? बेसल डोस दिल्यानंतर बदल काय जाणवला? दुसरा बेसल डोस दिल्यानंतर बदल काय जाणवला का तुम्हाला? भरपूर फुलांची संख्या वाढली। बर। आणि कांडोकांडी असं सेटिंग दिसायला लागलं। आता प्रत्येक कांडीला बघाल तर सेटिंग झालेलाच आहे का नाही? आता जर पाठीमागे बघायला गेलो तर आपण पूर्ण विस्तार झालेला आहे का नाही? भरगच्च झालेला आहे अगदी, कुठं असं स्पेस आहे आणि कुठं पातळ झाले, किती फुटावर असं बी टोकलं होतं आपण? 4 फुटावरती। किती? 4 फुटावरती। आता बऱ्याच ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर 1.5 फुटावरची टोकन असते, खरं खोट आहे? तुम्ही बघितले का? जवळजवळ असते। का बरं, तुम्ही काय एवढं लांब केलं? कारण आम्हाला विश्वास बसलेला या टेक्नॉलॉजीवरती। बर। म्हणजे 4 फुटावर बी टोकून सुद्धा विस्तार होईल? आता हे याला पेलं नाही झाले, एवढं झालंय हे, पूर्ण असं एका बाजूला झुकलंय हे झाले का नाही? त्यात तुम्हाला बदल काय जाणवतो? तुम्ही अगोदरची शेती केली करत होतो त्याच्यापेक्षा हे कितीतरी पटीनं चांगलं आहे। बर। आणि पूर्वी आम्हाला परवडत नव्हतं तसं बघायला गेलं तर, एवढा माल गावाला लागला। बर। ह्यात तुम्हाला बदल जाणवलाय बरं। आता जर आपल्यात बघायला गेलो तर आपल्यात मधमाशींची संख्या भरपूर आहे, त्याच्यापेक्षा चिमण्यांची घरोटी पण झाल्यात, त्याच्यात अंडी पण आहे त्याच्यात। ही चिमण्यांची घरटी रासायनिक किंवा आपण कीटकनाशक फवारत नाही याचा हा परिणाम आहे, कारण कुठली माता आपल्या अशा विषारी ठिकाणी आपल्या पिल्लांना जन्म देईल? बरोबर आहे। असा एक विषय आहे, म्हणजे आपल्यात ही पक्ष्यांची घरटी येणं किंवा ती अंडी तिथे घालते, म्हणजे तुम्ही 100% वैदिक वापरत आहे हे एक संकेत देते। खरं केमिकलच्या प्लॉट मध्ये हे तुम्हाला बघायला मिळेल का? तीच नाही, नाहीच मिळणार आहे का नाही? मधमाशा म्हणा किंवा अशी चिमण्यांची घरटी बघायलाच मिळणार नाही तुम्हाला। मगाच तुम्ही एक मला तुमचा अनुभव सांगितला डॉक्टर साहेबांचा, डॉक्टर स्वागत तोडकर म्हणून आहेत, प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ आहेत, ते एक वेळ आले आपल्या इथं सेंद्रिय करतोय असं समजल्यानंतर ते भेटायला आले। बर। त्यांनी बघितलं तर भरपूर माल वगैरे सापडत होता, त्यांनी बघितलं ते तोडून घेताना म्हटले की बाबा तुम्ही रासायनिक वापरताय का? बरेच जण आता कंपन्या सुद्धा अशा आल्यात की ऑर्गॅनिक म्हणून देतात आणि त्यात रासायनिकच सगळं
असते बर हा मग ते म्हणाले मी लॅबला चेक करणार आहे आणि घेऊन जाऊ का तर काय काय नेले त्यांनी आपल्याला दोडका नेला वांगे केलेत मी पलीकडच्या म्हणजे वांगे आणि दोडका दोन्ही आपल्याकडून नेले आणि त्यांनी ते चेक केलं दोन दिवसानंतर मला फोन आला बर म्हणाले की सर तुम्ही जे काम करताय ते फार मोठं सामाजिक कार्य करताय तुम्ही आणि विषमुक्त लोकांना देताय आणि हे कंटिन्यू तुम्ही चालू ठेवा त्याच्यात काही बदल करू नका किंवा कुठल्याही दुसऱ्या आमिषाला बळी पडून दुसरी कुठली प्रोडक्ट तुम्ही वापरूच नका डॉक्टर साहेबांनी सुद्धा अगदी ही तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही सांगितलं तर ते लॅबला नेऊन चेक केलं आता जर दोडका जर बघायला गेलो आपण ही जर साईज जी आहे ही एकसारखीपण आहे बघा व्हेरिएशन कुठं आहे का नाही आणि हे जर एक दोडका तुम्ही मला तोडू नका सर कट करून दाखवा कट करून आवाज येतोय आणि याच्यात गर भरपूर आहे पोकळ कुठं दिसते का नाही 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 जर दाबलं वजनाला भरपूर आहे दाबलं तर सुद्धा अगदी होऊ लागत नाही आहे का नाही असं हे होत नाही प्रेस होत नाही आत पोकळी नाही अजिबात तर अगोदर तुम्ही तुमच्यात जे प्लॉट बघायला येणारे शेतकरी आहेत किंवा बाकी जे आहेत बाहेरचे बऱ्यापैकी तुमच्या प्लॉट बघायला येतात का नाही त्यांची प्रतिक्रिया काय चांगलं आहे म्हणतात अतिशय चांगला प्लॉट आणलाय त्याच्यावरती करतायत आम्ही प्रामाणिक माहिती देतो की बाबा या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवरती आम्ही करतोय आणि तुम्ही ते करा कारण का याच्यात स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी घडतात स्वार्थ कसा घडतो उत्पन्न भरपूर मिळतंय त्यातनं पैशाचा आपला स्वार्थ तुम्ही तर अगोदर म्हणत होता की तुम्ही सेंद्रिय शेती अगोदर उत्पादन मिळत नाही म्हणून बंद केली होती आणि आता हे चालू केल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय बरं वाटतंय कारण परमार्थ सुद्धा घडतोय यातून कसा विषमुक्त लोकांना आपण देतोय त्याचं एक समाधान वाटते आणि आपली पुढच्या पिढीला जे देणार आहे आपण ती माती सुद्धा जिवंत देणार आहे खाली जर बघितलं उकरून तुम्ही गांडूळ सापडणार कृषी अमृत सॉइल चार्जर आणि हे एकत्र केलं मातीत मिसळलं त्याच्यात गांडूळ सोडला गांडूळ सोडल्यानंतर तो गांडूळ आत आत सरकायला लागला त्यांच्या लक्षात आलं की बाबा हे त्यात काहीतरी ताकद आहे तर आपल्या भागातले जे काही शेतकरी आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल आवर्जून हे करा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरा खर्च कमी होईल आणि उत्पन्न भरपूर म्हणजे चांगलं चालत आणि तुम्ही सर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीकडे वळाला कसं तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं आपले सॉइल चार्जरची टीम म्हणजे उमेश चव्हाण पूर्वीचे त्याच्यानंतर अजित म्हणून सर नमस्ते तुमचं नाव सांगा सर माझं नाव अजय मोहन चौगले माझा शॉपीचं नाव आहे ऊर्जा अॅग्रो माले माझा फोन नंबर आहे 70 38 84 92 93 ओके ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर आपल्या वांग्याचं प्लॉट बघू सर आपण ह्या वांग्यासाठी पण आपण वापरले आहे का नाही सर वांग्याची वरायटी कुठली 93 हे किती गुंठ क्षेत्र आहे हे 2 गुंठ हे पण 2 गुंठ म्हणजे 2 गुंठ दोडका 2 गुंठ वांगे लावलेले आहेत आता ही जर वांगी जर बघायला गेलो आपण तर वांगी सुद्धा अगदी कांडू काढणी सेटिंग झाले आहे की नाही सेटिंग झालेले आहे जर ग्रीनरी फुलांची संख्या जर बघायला गेलो भरपूर आहे की नाही तर एकसारखा प्लॉट आहे की नाही तर ह्या प्लॉट साठी पण काय काय वापरलं सर यासाठी कृषी अमृत सॉइल चार्जर फ्रूट चार्जर आणि फ्लॉवर चार्जर ही जी आपली सॉइल यासाठी वैदिकची उत्पादन आहे सगळी आपण जसं दोडक्याला वापरलं तसं ह्याला पण वापरलं डॉक्टर साहेबांनी ह्यातली पण वांगी नेली होती लॅबला वापराय चेक करायला नेली होती मग त्यानंतर चेक केल्यानंतर जी प्रतिक्रिया काय होती अतिशय चांगला विषमुक्त आहे आणि हे हीच टेक्नॉलॉजी वापरा म्हणून त्यांनी पण सांगितलं ते आता सध्या नेतात काही नेतात त्यांचा माणूस येतो घेऊन जातो किती दिवसात नेतो माणूस एक 2 दिवस 8 कारण ते कोल्हापूरला नसतातच त्यांच्या आई भाऊ वगैरे असतात घेऊन जातो म्हणजे त्यांच्या आईसाठी त्यांनी अगदी विषमुक्त हे चेक केलं आणि मगच त्यांनी वापरायला चालू केलं आहे चालू केलं आणि घरला स्वतः म्हणजे घेऊन जातात ती त्यांचा माणूस लावून देतात आणि इथं घेऊन जातात आहे का नाही हे जर प्रत्येक शेतकऱ्यांच्या बाबतीत जर घडायला लागलं तर किती भारी होईल आजारच राहणार नाही सांगण्याची गोष्ट म्हणजे गावाचं नाव सांगायला नको कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात एक गाव आहे फुल शेती केली जाते तर तिथं जर तुम्ही आपण बघायला गेलो घरटी एक कॅन्सरचं पेशंट आहे की नाही त्याचं कारण काय आहे तर स्पर्धा लागली लोकांची फुलं पिकवायसाठी रासायनिक खतांचा वापर किंवा हे कीटकनाशकांचा वापर असा करून भरमसाठ वापर केला जातो भरमसाठ वापर केल्याने आता घरटी एक कॅन्सरचं पेशंट आहे वाईटच आहे ना पापच आहे हे तेच डॉक्टर आता हे आपलं वैदिकचे उत्पादन हुडकत म्हणजे अगदी त्या शोधात आहेत सगळे त्यांना सुद्धा माहित आहे की केमिकल्स खाल्ल्यानंतर काय होते ठीक आहे ओके सर थँक्यू सर